मनसेची आज शिवतीर्थावर बैठक होणार आहे। पदवीधर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मुंबईमधल्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे। मुंबईमधील शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सकाळी 10 वाजता ही बैठक सुरू होईल। कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे आणि या कारखान्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार केपी पाटील यांची एक हाती सत्ता आहे। त्यांच्या विरोधात राधानगरीचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिडकर यांनी भक्कम पॅनल उभे केले। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज दुपारी 12 ते 2 दरम्यान पुन्हा 2 तासांचा ब्लॉक असणार आहे। मुंबई लेनवर खंडाळ्यामध्ये गॅन्ट्री बसवली जाणार आहे, त्यामुळे 2 तास मुंबई लेनवरची सर्व वाहतूक पूर्ण बंद असेल। या काळामध्ये जड आणि अवजड वाहनं उर्से टोलनाक्यावर थांबवली जातील, तर हलकी वाहनं लोणावळा एक्झिटवरून जुन्या पुणे मुंबई महामार्गाने जातील। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। 9 वर्षांच्या आतच मेट्रो 1 मार्गिकेवर प्रवासी संख्येनं 90 कोटींचा पल्ला गाठला आहे। रोज 4.5 लाखांहून अधिक प्रवासी मेट्रो 1 मधून प्रवास करतात। लोकल सारखी गर्दी नसल्यानं परवडणाऱ्या दरामध्ये एसी आणि वेगवान प्रवास असल्यानं चांगला प्रतिसाद मिळतोय। कल्याण डोंबिवासियांचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे, त्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांची कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी पाहणी केली आणि यापैकी शिळफाटा उड्डाणपुलाच्या 3 मार्गिका या 15 जानेवारीपासून सुरू होणार आहेत। शिळफाटा महापे पाईपलाईन रस्ता रुंदीकरण हाही प्रकल्प होतोय। सह्याद्रीची उंची म्हणजे स्विच ऑन।